कुंभ राशीवर वेड्यासारखं प्रेम करतात या तीन राशी। नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ। मित्रांनो, रोजच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुमची रास कुंभ आहे का? असेल तर तुम्ही अगदी योग्य जागे आलेला आहात। आज आम्ही तुम्हाला कुंभ राशीवर खरं प्रेम करणाऱ्या तीन राशीबद्दल सांगणार आहोत। या तीन राशी तुम्हाला कधीच धोका देत नाही। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तर या व्हिडिओला बिल्कुल सुद्धा मिस करू नका, शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। जर तुम्ही आता कोणावर प्रेम करत असाल आणि समोरची व्यक्ती सुद्धा तुमच्यावर खरं प्रेम करते की नाही हे तुम्ही या राशीवरून ठरवू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे याच राशीच्या व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतात हे लक्षात ठेवा। आज आम्ही तुम्हास कुंभ राशीच्या लोकांवर खरं प्रेम करणाऱ्या तीन राशीबद्दल सांगणार आहोत। या तीन राशीचे लोक कुंभ राशी असणाऱ्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतात। कुंभ राशीची व्यक्ती कितीही चुकली तरी या तीन राशीची लोक त्यांचा तिरस्कार न करता प्रेम करत राहतात। असं समजा की हे तीन राशीचे लोक कुंभ राशीच्या व्यक्तीमागे वेडे झालेले असतात। तर चला मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी। यामध्ये सर्वप्रथम जी राशी असते ती आहे तुळ रास। सर्वात पहिली जी राशी आहे ती आहे तुळ राशी। ज्यांची रास तुळ आहे ते लोक कुंभ राशीच्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करतात। कुंभ राशी ही शनीची राशी मानली जाते आणि शनीला ज्योतिष शास्त्रात सेवक मानले जाते। तुळ राशीच्या व्यक्ती कुंभ राशीच्या व्यक्तीवर यासाठी प्रेम करतात की कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांना खूप चांगल्या प्रकारे वागणूक सेवा देतात। कुंभ राशीच्या लोकांवर ते एवढे प्रेम करतात कारण त्यांचे प्रत्येक काम कुंभ राशीची व्यक्ती ऐकते। प्रत्येक काम कुंभ राशीची व्यक्ती करते ज्याने तुळ राशीच्या व्यक्तीला सुख मिळते। म्हणूनच तुळ राशीचे लोक कुंभ राशीवर जीव ओवाळून प्रेम करतात। मित्रांनो, दुसरी जी रास आहे ती आहे सिंह रास। तुळ राशीप्रमाणे सिंह राशीचे लोक सुद्धा कुंभ राशीवर खरे प्रेम करणारे असतात। सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत। सूर्याला शास्त्रात राजा म्हणून संबोधले जाते। वरती सांगितल्याप्रमाणे कुंभ राशी सेवक म्हणून खूप चांगल्या प्रमाणे काम करते आणि एका राजाला सेवा करणारा सेवक भेटला तर त्याला अति प्रिय होते। या दोन्ही राशीच्या लोकांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते। थोडक्यात काय तर यांचे एकमेकांशी खूप चांगल्या प्रमाणे जुळते। या दोन राशीचे लोक एकमेकांची काळजी घेत राहतात। यामध्ये तिसरी आणि शेवटची राशी आहे ती आहे मिथुन राशी। मिथुन राशीचे लोक सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तीवर वेड्यासारखं प्रेम करतात कारण मिथुन राशी ही बुध ग्रहाची राशी आहे। ज्योतिष शास्त्रात मिथुन राशीला युवराज मानले जाते। युवराज म्हणजे एखाद्या राजाचा मुलगा किंवा कंपनीच्या मालकाचा मुलगा। उत्तराधिकारी म्हणून युवराजच गादीवर बसतो आणि जो चांगली सेवा देतो त्याला तो जवळ करतो आणि सेवा देण्यास कुंभ राशी ही सर्वोत्तम कार्य करते। या दोन राशीचे लोक एकमेकांची जबाबदारी घेतात, एकमेकांच्या चुका स्वीकारून त्या चुका विसरून पुढे जीवन जगू लागतात। मित्रांनो, ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।